कोल्हापूरमध्ये वाहनांची तोडफोड झाली आहे. टाकळा भागामध्ये 50 ते 60 तरुणांच्या टोळीकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. तलवारी काठ्या कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा या तरुणांनी प्रयत्न केला आहे. या संदर्भात एक संशयित आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. महत्वाची बातमी येते कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. टाकळा भागातली घटना आहे. 50 ते 60 तरुणांचं टोळकं होतं, त्यांनी दगडफेक केल्याचं कळतंय. कारण समजू शकलेलं नाही आहे. तलवारी काठ्या कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा या तरुणांचा प्रयत्न सुरू होता. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय.